नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. विधानसभेची निवडणूक जाहीर होताच महादेव जानकर महायुतीतून बाहेर, जानकरांचा विधानसभेत स्वबळावर लढण्याचा नारा. जागावाटपात रासपचा विचार न केल्यानं निर्णय. राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार. सोलापूर जिल्ह्यातील 6 जागांसाठी 18 तारखेला मुलाखतीचं आयोजन. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बनगर यांची माहिती. संगमनेर मतदारसंघ बाळासाहेब थोरात यांचा परिवार इथे आला तर निराश होऊन जावं लागेल. जयश्री थोरातांची सुजय विखेंवर टीका, तर आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि जिंकू, सुजय विखेंचं प्रत्युत्तर. निलेश लंकेंच्या विरोधातल्या सर्व नेत्यांची आज अजित पवारांसोबत मुंबईत बैठक. अजित पवार पारनेर विधानसभेचा आढावा घेणार, तर पारनेर मधून विजय उटी यांच्या नावाची चर्चा. विजय उटींची लायकी नाही, त्यांच्याबद्दल विचारू नका. राजकारणात फालतू गोष्टींना महत्व द्यायचं नसतं. निलेश लंकेंची विजय उटींवर टीका. मुरबाड विधानसभा जागेची शिंदे गटाची मागणी. विद्यमान भाजप आमदार किसन कथोरेन विरोधात शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी इच्छुक, तनवाणींची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती. अकोला जिल्ह्यातल्या अकोट मतदारसंघावरून महायुतीत कलगीतुरा. भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर अजित पवार गट आणि शिंदे गटाचाही दावा. नागपुरातील शिंदे गटाच्या पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखेंचा राजीनामा. मनीषा कांदेना विधान परिषदेची आमदारकी दिल्याने शिल्पा बोडखे नाराज. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली उमेश पाटलांची भेट. काही दिवसांआधीच उमेश पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली होती. अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता. आरक्षणाबाबत सरकार अपयशी, सतीश चव्हाणांची सरकारवर टीका. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण उमेदवार असण्याची शक्यता. जिल्हा काँग्रेस कमिटीने वरिष्ठांकडे माझं एकमेव नाव पाठवलं, रवींद्र चव्हाण यांचा दावा. अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढण्याची शक्यता, तर अनिल देशमुख दुसऱ्या मतदारसंघातून लढण्याची शक्यता. सलील देशमुखांकडून काटोलसोबत वरुण मोर्शी आणि आर्वी मतदारसंघाचीही चाचपणी. ययाती नाईक सुनील महाराजांनी शरद पवारांची भेट घेतली. नाईक पुसत तर सुनील महाराज कारंजा विधानसभेसाठी इच्छुक. पवारांकडून बंजारा उमेदवार दिले जाणार, सूत्रांची माहिती. पाळशिरस मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते पुन्हा मैदानात उतरणार. राम सातपुते आणि मवियाच्या उत्तम जानकरांमध्ये लढत होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. तर आमदार रणजित सिंह मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष. गुहागरमधून भाजपचे विनय नातू इच्छुक. कहो दिल से डॉक्टर नातू फिरसे, अशा आशयाचा स्टेटस चर्चेत. मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्ती सोबत यावं, जरांगे आमच्या सोबत येतील, संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून विश्वास व्यक्त. नाशिक मध्यम मतदार संघात 25,000 दुबार मतदार. ठाकरे गटाचा दावा, बोगस मतदारांविरोधात ठाकरे गटाची कोर्टात धाव. विधानसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्हा प्रशासन सज्ज. आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन केलं जाणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. कल्याण पश्चिम मतदारसंघात 4,34,000 मतदार, तर 1,441 मतदान केंद्रांची स्थापना. आचारसंहिता लागू होताच निवडणूक अधिकारी आता अॅक्शन मोडवर. साताऱ्याच्या कराडमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक. आचारसंहितेचं काटेकोर पालन होण्यासाठी नियोजन, तर सर्वांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 921 मतदान केंद्र, तर 6,72,000 मतदार. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी अनिल पाटलांची माहिती. भंडारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज. 1,167 मतदान केंद्राच्या माध्यमातून एकूण 10,07,555 मतदार बजावणार मतदानाचा अधिकार, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती. वर्धा जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज. वर्ध्याच्या 4 विधानसभा मतदारसंघात 11,28,392 मतदार, जिल्हाधिकारी राहुल कडिले यांची माहिती. आचारसंहिता जाहीर होताच माजलगावमध्ये मुस्लिम आणि दलित समाजाची बैठक. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची शरद पवार गटाकडे मागणी, तर बीडमधील 6 पैकी 1 मतदारसंघात प्रतिनिधित्व देण्याची मागणी. मतदाराची टक्केवारी 70% नेण्याचा गोंदिया जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न. निवडणूक प्रक्रियेवर 13 भरारी पथकांची कडी नजर असणार.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच रायगड प्रशासकीय यंत्रणा सज्ज. जिल्ह्यात 51,612 नवमतदार पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क. 2,600 पोलीस कर्मचारी 500 होमगार्डही सज्ज. पुणे शहरासह जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल 1,10,000 मतदार वाढले. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 87,57,000 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. राज्यात आचारसंहिता लागताच नंदुरबार जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू. आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी काटेकोरपणे यंत्रणा काम करतील जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती. रायगडच्या माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा झेंडा. शिंदे गटाकडे असलेल्या बाजार समितीवर भाजपचे महेश सुर्वे विजयी. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने बुलेट चोरी. 150 अधिक सीसीटीव्ही तपासून आरोपीला अटक. कारवाईत चाकण पोलिसांनी 11 बुलेट आणि इतर 7 दुचाकी जप्त केल्या. नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांची अदलाबदली झाल्याचा आरोप रुग्णालयाच्या रजिस्टरवर. मुलगा जन्माला आल्याची नोंद मात्र डिस्चार्ज वेळी मुलगी झाल्याचं सांगण्यात आलं. नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ. वाशिमच्या पेडगावमध्ये 2 गटात वाद, 4 जण जखमी. मंगळूरपीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. अमरावती शहरात मागच्या 10 दिवसांमध्ये 7 जणांची हत्या. काल एका तरुणाची हत्या. नातेवाईकांचा रवी राणांना घेराव तर 5 वाजेपर्यंत आरोपीला अटक न केल्यास आंदोलन करणार राणांचा इशारा. वडिलांनीच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार. नराधम बापाविरोधात हिंगोलीच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू. बांधकामाच्या ठिकाणी वीज कोसळल्याने 6 जण जखमी. बोगदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी दारू आणि गांजाचं सेवन केलं होतं. तांत्रिक तपासात अडथळे आणण्यासाठी आरोपींनी त्यांचे मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती. सावंतवाडी माझगाव रस्त्यावर दिवसा ढवळ्या गव्यांचा कळपाचा बावर. अचानक गवे दिसल्याने वाहन चालकांची भंभेरी उडाली. नाशिकच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचं थैमान. निमोड भागातील शेतात गुडघाभर पाणी साचल्याने कांदा सडला. पंचनामे करण्यासाठी शासकीय अधिकारी न आल्याने कांदा उत्पादक हतबल. नाशिकच्या येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत अचानक आलेल्या पावसामुळे मालाचं नुकसान. हजारो क्विंटल मका भिजल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिकच्या सुरगाणा परिसरात जोरदार वादळाचा तडाखा. घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर. घराच्या छतावर झाडं उन्मळून पडल्याने नागरिकांचं नुकसान. दक्षिण रायगडमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी. भात कापणी हंगाम सुरू झाला असला तरी पाऊस थांबत नसल्याने शेतकरी चिंतेत. धुळ्यातील साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. परतीच्या पावसाने हाती आलेल्या पिकांचं नुकसान. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटा संरक्षण भिंत कोसळली. महामार्गाच्या कॉन्क्रीट रोड खालील मोठ्या प्रमाणात माती कोसळून गेली. महामार्गाच्या एकेरी मार्गावरूनच वाहतूक चालू. गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. धान पिकावर संकट येण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कापसाला सुरुवात. कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली मात्र भाव नसल्याने शेतकरी संकटात. धुळे जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव तर कपाशीवर लाल्या रोग. उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता. वाशिममध्ये तूर पिकाच्या बाजारभावात घसरण. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. तुरीला प्रति क्विंटल 8,570 रुपयांचा दर. बीडच्या शासकीय आयटीआयला दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांचं नाव. शिवसंग्राम संघटनेकडून निर्णयाचं स्वागत. बहुप्रतीक्षित परभणी बसपोर्टच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण. आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. परभणीकरांमध्ये आनंदाचं वातावरण. जळगावच्या रावेरमधील खिरोदा येथे विद्यालया समोर पालकांचं उपोषण. शाळेत पाल्याची फी भरल्याची पावती दिली जात नसल्याने पालक आक्रमक. सोलापूर तुळजापूर महामार्ग व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बंद राहणार. आज आणि उद्या रात्रीपर्यंत महामार्ग बंद. सोलापूर जिल्ह्यासह परराज्यातील हजारो भाविक तुळजापूरला चालत येत असल्याने हा निर्णय.